आज जे परफॉर्म करणार आहेत ते विद्यार्थी इतर शाळांचे सर्वे मुख्य आणि आपण सर्व या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्य मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या मुळे आपला हा कार्यक्रम होऊ शकला नाही आणि या दोन वर्षाच्या नंतर आपण हा कार्यक्रम करतोय. मी काही खूप लांब लचक बोलणार नाही, थोडक्यात बोलतो कारण मला म्हणते की आपल्या सर्वांना हा कार्यक्रम पाहण्यामध्ये जास्त उत्सुकता आहे. मी आता ते पुस्तक पाहत होतो सिम्फनीचं आणि त्याच्यामध्ये फक्त दोनच गोष्टी दोनच लेख मी जे आहे जसे ओझर ते पाहिले त्याच्यात एक होता मॉम अँड डॅड आणि दुसरं होतं माय बेस्ट फ्रेंड इज मॉम. ऐकायला खूप चांगलं वाटतं पण आजकालच्या युगामध्ये तेव्हा जे मॉम अँड डॅड आपले बेस्ट फ्रेंड असतात ते वृद्धाश्रमामध्ये पाठवण्याचे सुद्धा अनेक उदाहरणं आपल्या समोर न येतात. त्याच्यामुळे सिम्पथीच्या द्वारे आपण जे आपलं मत व्यक्त करता ते आयुष्यभर आपलं मत असलं पाहिजे अशा तरीचं सुद्धा आपण ज्या त्या मनाशी खोंडात बांधणं अतिशय आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस भाषणासाठी जेव्हा मी उभा राहतो तेव्हा सर्वात जास्त त्याच्या ह्याच्यामध्ये जीव धडकतो जे आमचे मुख्य आहेत त्यांचं. आता आज इथं नवघरे आहेत तर नवघऱ्यांना वाटत असेल की आता हे काय आपल्यावरती जास्तीचं ओझं टाकणार आहे आणि टाकणारच आहे. मी एक ओझं तुमच्यावरती सनराईज इंग्लिश स्कूल याच्या माध्यमातून आपल्याला फक्त काय डॉक्टर्स आणि इंजिनियर्स घडवायचे नाही. प्रत्येक माणसामध्ये प्रत्येक मुलामध्ये देवानी वेगळं टॅलेंट दिलेलं आहे. संस्थेचं हे काम असते की ते टॅलेंट कोणतं आहे ते शोधून काढणं आणि ते टॅलेंट पुढे विकसित करणं आणि त्या क्षेत्रामध्ये त्या मुलाला जो आहे त्या मुलाला एक असामान्य बनवणं. आता कल्चरल प्रोग्रामचा आजचा आपला जो कार्यक्रम आहे याच्या माध्यमातून आपल्यातलं जे काही टॅलेंट आहे ते प्रदर्शित होईल. कोणी चांगले नाच करू शकतील, कोणी त्याच्यामध्ये चांगलं जे आहे नृत्य करू शकतील, कोणी अजून चांगलं करू शकतील. येताना एक रांगोळी पाहिली, उत्कृष्ट रांगोळी दिसली म्हणजे ते पण एक टॅलेंट आहे. त्याच्यामुळे फक्त हा कल्चरल प्रोग्राम जो आहे हा आपण जो आहे तो वर्षभरामध्ये घेतो. त्याच्याशिवाय आपण डॅन्स प्रकारचं या शाळेमध्ये असं सुद्धा विद्यार्थी असतील की ज्यांचा अतिशय चांगला आवाज आहे, अशी सुद्धा मुलं असतील की ज्यांचा अतिशय चांगला आवाज आहे. मग त्यांच्यामधला हा आवाज आहे तर त्याला आता कशा पद्धतीनं आपण जे आहे ते सहाय्य करायचं आणि त्याला मोठं बनवायचं हा नंतरचा जो आहे आपला विचार आहे. एखाद्याचं पेंटिंग चांगलं असेल पेंटिंग स्पर्धाचं जसं तुम्ही ऑलरेडी त्याच्यामध्ये एक कार्यक्रम ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सायन्सचं एक्झिबिशन ठेवणार आहे त्याच्यामध्ये जी कला आहे ते त्या दरम्यान प्रदर्शित होते. अशा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या की वर्षभरामध्ये आपण घेतल्या पाहिजेत जेणेकरून फक्त विद्यार्थी ॲकॅडमिकली हुशार आहे असं नसतं तर तो वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये स्वतःचा ठसा पाडू शकतो. तर असे विद्यार्थी आणि त्यांचं टॅलेंट काय आहे हे शोधणं शोधणं हे काम जे आहे हे आपल्या सगळ्या स्टाफचं आहे. आणि सनराईज इंग्लिश स्कूल असो भारत माध्यमिक शाळा असो आपण सर्वजण अतिशय जीवापाड या शाळेमध्ये परिश्रम करतात त्याच्यामुळे शाळेचं नाव मोठं झालेलं आहे. या शाळेचं नाव मोठं होण्यामागे काही माझं फार योगदान आहे असा भाग नाही पण याच्यामध्ये याचं सर्व नाव मोठं होण्याच्यामध्ये कुणी त्याच्यामध्ये जी मेहनत करता जो जीव होता त्याच्यामुळे या सगळ्या संस्थेचं नाव मोठं झालेलं आहे. त्याच्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज मी आपल्या सर्व नवघरे आणि त्याच्या सगळ्या स्टाफला एक विनंती करेन की तुम्ही वर्षभरामधून चार असे इव्हेंट्स जे आहेत तर ते चार इव्हेंट्स शोधून काढा. गायन स्पर्धा ठेवा, पेंटिंग स्पर्धा ठेवा, कल्चरल प्रोग्रामची स्पर्धा ठेवा, सायन्स एक्झिबिशन ठेवा आणि फक्त एक्झिबिशन आणि हे प्रोग्राम न ठेवता त्याच्यामध्ये कोण टॅलेंटेड विद्यार्थी आहेत त्यांची यादी जवळ ठेवा की जेणेकरून आता आपल्याला यांना पुढचा अप्रोच कसा देता येईल या संदर्भामध्ये आमच्याही मागे काहीतरी काम आमच्याही मागेतरी काम चालेल. मी आजच्या निमित्तानं दोन वर्षाच्या आपल्या या जो आपल्याला इथं त्याच्यामध्ये खाडा पडला
त्याच्यानंतरच्या आजच्या कार्यक्रमाच्या होणाऱ्या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना हा कार्यक्रम जो आहे तो चांगला वाटेल अशा तऱ्हेची आशा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो.